वाडा मनोर या राज्यमार्ग रस्त्याची दुरावस्था झाली असल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्यास राष्ट्रीय महामार्ग म्हणून तत्वतः मान्यता दिली आहे। परंतु टोल वसूल करणारी कंपनी राज्य सरकारच्या विरोधात न्यायालयामध्ये गेल्याने राज्य सरकारवर आर्थिक भार नको म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग सदर रस्त्यावर टोल वसुलीस पुन्हा परवानगी देण्याच्या तयारीमध्ये आहे। ज्या रस्त्यांवरचे खड्डे विभाग दुरुस्त करू शकत नाही पण टोल वसुली पुन्हा सुरू करत असल्यास मी स्वतः तो टोल नाका पेटवून देईल असा इशारा केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी भिवंडीमध्ये बोलताना दिला आहे।